नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। फलटण शहरात 23 मार्च रोजी आयुर्उद्योग समूहाचे अध्यक्ष दिगंबर शेठ आगवणे यांचे नाना पाटील चौकातून भीक मांगो आंदोलन करीत प्रांत कार्यालय समोर उपोषण। याबाबत सविस्तर वृत्त। माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक प्रकरणी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या प्रमुख मागणीसाठी दिगंबर शेठ आगवणे यांनी नाना पाटील चौकातून भीक मांगो आंदोलन करीत प्रांत कार्यालयासमोर उपोषण स्थळी पोहोचले। भीक मिळालेले पैसे खासदारांना पाठवण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले आहे। यावेळी फलटण शहराचे पोलीस निरीक्षक श्री भारत केंद्रे यांच्यासह सपोनी गणेश माने यांनी चोख पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवला होता। JKN न्यूज करिता दिलीप वाघमारे, लोणंद। नाही पाठवायचे खासदार साहेब, मनी ऑर्डर करणार आहे का? खासदार साहेबांना मनी ऑर्डर करायची, ते भविष्यात ते काय करणार आहेत मला माहिती। कंपनीतून 35,000 टन माल रिटर्न नेलाय खासदारांनी, जळल्या नंतर। आणि आता काल एक आर्थिक गुन्हे शाखेत मी बघितलं, साखर त्यांच्या कारखान्यावर मी विकत आणली, मी आणि मिळून ठेवली त्यांच्याच गोडाऊनला सोरवटीच्या, त्याचं भाडंही त्यांनीच भरलं आणि त्यांनीच परत विकत परत घेतली। खूप खासात विषय आहे, परंतु ते काय जे काय आर्थिक गुन्हे शाखा न्याय घेते घेईल, परंतु तुमच्या संबंधित एक अजून विषय आहे। IDBI बँकेमध्ये 1,500 शेतकऱ्यांच्या बोगस सह्याकडून 10 कोटी रुपये कर्ज काढले, त्याची तक्रार आपल्याकडे निवेदन मध्ये दिली आहे। ते कर्ज अशासाठी होत की माझ्यासारखे 10 जण यांनी ऊस पिकवायचा आणि तो कारखान्याला घालायचा, त्यासाठी आम्हाला कारखान्याने गॅरंटी घेऊन आम्हाला कर्ज दिली होती। परंतु कर्ज दिली सकाळी 11 वाजता आणि 11:05 कारखान्याच्या अकाउंटला गेली, काही रणजित सिंह नाईक निंबाळकर खासदारांच्या अकाउंटला गेली, मग ती आम्हाला का दिली होती? तर त्यांनी उत्तर असं दिलंय की सदर परिस्थिती दुष्काळाची असल्याने हे ऊस लागवड करू शकत नाही आणि याची गॅरंटी आमची होती म्हणून आम्ही परत दिली। 5 मिनिटात 5 मिनिटात गॅरंटी संपली, म्हणजे 5 मिनिटात ह्यांना कळलं, मग बँकेनं जर दुष्काळ होता तर कर्ज का दिलं? 5 मिनिटात त्यांना कळलं की दुष्काळ झालाय आणि 5 मिनिटात जोपर्यंत दिसबस होत नव्हतं तोपर्यंत दुष्काळ नव्हतं, त्यांनी उत्तर दिले आर्थिक गुन्हे शाखेमध्ये। या 10 कोटी रुपये कर्जाची आपण चौकशी करावी, माझे जे खासदार साहेबांच्याकडे पैसे अडकले ते पैसे द्यावे। दुसरा विषय असा की माझ्या नावावरती SBI कर्ज काढलं 5 लाख रुपये, ते 5 लाख रुपये फेडण्यासाठी मी ऊस तोडायला नवरा बायको आम्ही दोघे गेलतो असं कसं पुरावाय? ती ऊस कपातीची बिल आहे माझ्या, कारखान्याला ऊस घातला असं बिल आहे, परंतु मी कधीही कारखान्या माझा ऊस पिकवतच नाही, हे सगळं बनावट आहे। हे त्यांच्या वहिनीच्या खात्यावरती गेलेले पैसे, हे खासदारांच्या खात्यावरती गेलेले 3,71,00,000 रुपये खात्यावरती गेले, स्वराज इंडियानं बोगस बनवलेल्या परचेस ऑर्डर आहे त्या। चौकशी चालू आहे सर, चौकशी जरी चालू असली तरी एक विषय असा आहे की ज्या काळात 70,000 टन माल मी विकत आणला असं त्यांचं मत आहे, त्या काळात मी 2 टन का परत आणीन आणि त्याचे रोख पैसे का भरीन आयुर्टरच्या नावावरतीच? ठीक आहे, आर्थिक गुन्हे शाखेनं आदेश दिलेले आहेत गुन्हा दाखल करायला 3 तारखेला, आज तारीख आहे सर 23, 20 दिवस झाले गुन्हा दाखल झाला नाही, त्याचं कारण अजून सांगत नाही की चौकशी चालू आहे। आर्थिक गुन्हे शाखा मोठी का आपलं फलटण पोलीस स्टेशन मोठं? आर्थिक गुन्हे शाखेनं मला जर सांगितलं असेल की तुमची तक्रार याच गुन्ह्याचं स्वरूप आहे, तुम्ही जाऊन फलटण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करा, तर बाकी विषय येतो कुठं? असे अनेक विषय आहेत की ज्याची चौकशी होणं गरजेचं आहे। आमच्याकडून खोटा पंचनामा माल जळालेला करून घेतलाय, आमचा 7-7 कोटीचाच माल जळाला होता, त्याचा 13 कोटीचा पंचनामा केला केवळ त्यांच्या फायद्यासाठी, जी बोगस बिल मारली होती त्याच्यासाठी, माझं नुकसान झालं त्याला कोण जबाबदार? आणि मी क्लेम रिजेक्ट केला, मी इन्शुरन्सला पत्र दिलंय, काय पत्र दिलंय की मला तुमचा इन्शुरन्स क्लेम नको, हे इन्शुरन्सचं पत्र क्लेम रिजेक्ट केला, त्यांना पेपर दिले नाही,
हे मला दिलेलं पतसंस्थेचं कर्ज आहे, त्याचा उतार आहे, जिल्हा बँकेचं स्टेटमेंट आहे, इकडे डिपॉझिट इकडे क्रेडिट तेवढीच रक्कम, 1 कोटी भरले 1 कोटी काढले, शेअर स्टेटमेंट असताना ते म्हणतात ही कॅश उचलली पतसंस्थेत गेलो मी सगळी घेऊन आणि त्यांच्याकडे सगळी जमा केली आणि त्यांनी परत मला 55 लाख कॅश दिली. 55 लाख कॅश द्यायचा अधिकार आहे या पतसंस्थेचं. त्वरित लायसन्स रद्द करून त्याची जी काय मान्यता आहे ती रद्द करून संचालक मंडळावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. 1 कोटी रुपये कॅश द्यायचा अधिकार आहे. आज तिथल्या ठेवी अडचणीत आल्यात कारण तिथल्या कामगारांच्या नावावरती असे बरेच कामगारांचे काम सोडून गेले फक्त कर्ज काढले नावा. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपण यात लक्ष घालावं एवढीच विनंती करतो.